बुलेटिनची सुरुवात बातमी येते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याची. इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील आणि केंद्रामध्ये सत्ता बदल होणार असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. तर राज्यामध्ये महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तर महायुतीमधील नेते मंडळींनी या दाव्यावर टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केला इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा मिळतील आणि केंद्रात सत्ता बदल होणार आहे. भाजपला बहुमत मिळणं अवघड आहे. 272 जागा देखील भाजपला मिळणार नाही. अब की बार 400 पार ही घोषणा मोदींच्या अंगलट आलेली आहे. देशात भाजपनं देशाचं आणि धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू केलंय. राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार आहेत. शिंदे गटाला 3 ते 4 जागा मिळू शकतात तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लोकांची सहानुभूती आहे. ठाकरे पवारांना मिळालेल्या सहानुभूतीचा महाविकास आघाडीला फायदा होईल असं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. बरोबर आहे, आम्ही वारंवार सांगतोय ना, मोदी तो घेऊ. मोदी वाराणसीमध्ये सुद्धा त्यांना विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती आहे. मोदींचं देवत्व संतत्व सगळं संपलेलं आहे. बहुमत काय, साधं बहुमत जरी मिळालं तरी फार झालं, तेही मिळत नाही त्यांना. भारतीय जनता पक्ष 200 वर जात नाही आणि त्यांच्या मित्र पक्ष 30-32 म्हणून 230 वर त्यांची गाडी अडते. 2014-2019 सब रिकॉर्ड इस बार तुटेंगे. मोदी जी फिर एक बार प्रधानमंत्री बनेंगे और 400 पार ये आंकड़ा जाएगा. महाराष्ट्र में 2 साल में जो हमने काम किया है, 10 साल में मोदी जी ने काम किया है, उस काम का सम्मान महाराष्ट्र की जनता करेगी. मिशन 45 सक्सेस होगा. दिवसाने स्वप्न बघायला लागले. जे 240 जागा लढवत आहेत ते कसे प्रधानमंत्री होऊ शकतात, ते कसे देशाचं नेतृत्व करू शकतात. 272 सीट निवडून यावी लागतात प्रधानमंत्री बनण्याकरता. आणि जी पार्टी 240 वर लढत नाही पृथ्वीराज जी, त्याला तुमचा आकडा बघून घ्या आणि महाराष्ट्र तुमचा सुपडा साफ होणार आहे. बोलणाऱ्या नेत्यांनी आपण जिथे राहतो, ज्या जिल्ह्यात येतो, तिथला पहिला खासदार निवडून येणार का याचं उत्तर द्यावं. ज्यांचे आपल्या गल्लीत त्या ठिकाणी अवकात नाही आहे, कुवत नाही आहे, त्यांनी दिल्लीच्या गप्पा त्या ठिकाणी मारू नये. या देशातल्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हवेत आणि मी सांगतो प्रचंड बहुमताने देशवासीय त्यांना सत्तेत त्या ठिकाणी बसवतील. भाजपला अंदाजे 13 ते 14 जागा मिळतील असा एक अंदाज आहे. शिंदे गटाला तिथं 3-1 जागा मिळतील असा एक अंदाज आहे आणि अजितदादांना 1 सुद्धा जागा तिथं मिळणार नाही असाही अंदाज आहे. त्यामुळे सगळेच जर गणित एकत्रित केली तर 16 ते 18 आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं. आता हे सगळे जे आहेत हे सगळे ज्योतिष सांगताय, आता थोडा वेळ थांबा ना. 4 जूनला किती वेळ लागणार आहे? 4 जूनला संध्याकाळपर्यंत सगळं चित्र जे आहे स्पष्ट होईल. कोणाला किती जागा मिळत आहेत, कोणाला किती जागा मिळत आहेत ते कळेल ना. आता थोडंसं धीर धरायला काय हरकत आहे. परंतु आता जे आहे होणाऱ्या ज्या निवडणुका, आता आणखीन एक फेज महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे, त्याच्यावर कदाचित परिणाम घडावा म्हणून सुद्धा हे अशा प्रकारचे वक्तव्य येत असतील.